हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फूड फॅक्टरी बाय शीतल आज आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेसाठी कलश डेकोरेशन कसे करायचे ते पाहणार आहोत तर यासाठी मी इथे मार्केटमधून एक मुखवटा आणला आहे तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर तुम्ही तो घ्यायचा आहे मुखवट्याला होल दिलेले असते तर त्यासाठी आपण दोरा घेणार आहोत आणि आपल्याला नारळाच्या वरती हा मुखवटा बांधायचा आहे मी दोऱ्याला एका साइडने व्यवस्थित एक मोठी गाठ मारून घेतलेली आहे आणि आता आपण तो दोरा मुखवट्याच्या होल मध्ये घालणार आहोत दोन्ही साइडच्या होल मध्ये अशा प्रकारे दोरा टाकून घ्यायचा आहे लक्ष्मी मातेची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाहू शकता तर आता आपण हा मुखवटा नारळावरती बांधणार आहोत अशा प्रकारे तुम्ही मुखवटा बांधून घ्यायचा आहे असा मुखवटा तुम्हाला जिथे देवाचे दागिने कपडे किंवा सामान भेटते त्या ठिकाणी सहज मार्केटमध्ये मिळेल एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्यावर पाच प्रकारचे पाणी ठेवून त्यावरती हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे तांब्याला पण वस्त्र घालायचे आहे मार्केटमध्ये असे वस्त्र आरामात भेटतात तर आता लक्ष्मी मातेला आपण झुमके घालणार आहोत तुम्ही इथे कुठलेही सोन्याचे किंवा कोणतेही अलंकार देवीला घालू शकता आता इथे मी नथ पण घालणार आहे तुमच्याकडे जशा प्रकारची नथ आहे ती तुम्ही घालू शकता यानंतर आता गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचे आहे आणि दुसरा एखादा हार कोणताही तुम्ही घालू शकता आता देवीला आपण वेणी अर्पण करणार आहोत ही आर्टिफिशियल फुलांची वेणी आहे पण तुम्ही शेवंतीच्या किंवा झेंडूच्या फुलांची वगैरे वेणी बनवू शकता त्याचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे त्यानंतर लक्ष्मी मातेच्या डोक्यावरती चुनरी ठेवायची आहे मी इथे लाल कलरची चुनरी ठेवायची आहे ही थोडीशी छोटी आहे तुमच्याकडे जशी अवेलेबल असेल तशी तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे मी कलशाचे डेकोरेशन केलेले आहे पूजेचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे मुखवटा वगैरे नसेल तरी पण तुम्ही पूजा करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब अँड शेअर करा थँक्यू व्हेरी मच